सर्वसामान्य नव्हे. तू माझी बायको आहेस ग. नवऱ्याला समजून घेणं तुझं काम आहे. समजून कुठल्याही बाबतीत नवऱ्याला घ्यायचं नसतं. म्हणजे तुला काय म्हणायचंय? जेव्हा घ्यायचं असतं समजून तेव्हा निश्चितच समजून. आज बरोबर आताही घे ना. नाही, कारण आपला देव माझ्यापेक्षा तुझा भाऊ आहे. माझा प्राण जाण्याची वेळ आली म्हणून तुमच्यावर सोपवली जबाबदारी. ते वचन पूर्ण तुम्हाला करायला हवं. आणि तो गोपाल कृष्ण जरी असला तरी 7 दिवसापर्यंत त्याचं तुम्ही रक्षण करायला हवं. तुला मी वचन दिले. हो, माझा देव म्हणजे माझा प्राण आहे, माझं सर्वस्व आहे. आणि असं जरी असलं असेल तरी माणसाच्या छात्रवर्गाच्या वचनाला जास्त महत्व. तुझं वचन ते माझं वचन. छान, तुझं वचन मी पूर्ण करीन. पण कोणती गोष्ट कारणाशिवाय घडली जात नाही. याच्यासाठी या तुझ्या सदरातून शनिवार विश्रांती घेण्यासाठी अर्ज केला जात नाही. तसा जो प्रसंग असेल मनापासून बोलते. मनापासून म्हणजे खरंच तरी निरीक्षण केलं. तू तरी माझा भाऊ राही असलास ना तरी सुद्धा. अच्छा अच्छा, पण काय मी इथपर्यंत आलोय ना. कितीतरी दिवसांनी या माझ्या महालात आलात बरं काय. आता आला तर 4-6 दिवस इथंच राहताहूस नको तू. नक्की राही. मग आज मी तिथवर तुझ्या असलेल्या इच्छा आकांक्षा मी पूर्ण केल्या. आणि याच्या पुढे सुद्धा माझी इच्छा तूच पूर्ण करणार आहे. ज्या ज्या वेळी तुला संकट आली त्या त्या वेळी देखील मी तुला. आणि आता सुद्धा संकट आलं तर तूच पूर्ण करायचं आहे. जरूर. पण आजच्या दिनी तुझ्या जीवनात असा प्रसंग निर्माण झाला. या भाऊरायानं मागावं आणि या माझ्या ताईला द्यावं अशी स्थिती निर्माण झाली तर प्रसंग काय येतच राहतात. हे तूच मला शिकविलंस. पण तुझ्यावर रोजच येतात. माझ्यावर आज आलाय. हो हो, खरं सांगतो एवढा मोठा प्रसंग. हा, मग तुझ्यावर जर आजच प्रसंग आला याच्या पूर्वी म्हणे कधीच आला नाही. अशा प्रसंग म्हणतोय. पण तू मला कितीतरी वेळा सांगितलंस जे जे प्रसंग तुझ्यावर आले ते जाऊ दे. आता प्रसंग कोणता आला? एकच. आज संप्रत तुझ्या सानिध्यात ज्या राजकर्त्याला तू आश्रय दिलाय त्या उभयताना आज केवळ अभय वचनाचे शब्द तुझ्या मुखातून बाहेर सांगितले. 7 दिवस राहा, मजा करा. आणि म्हणूनच तीच उभयता आमच्या स्वाधीन करा. असं कसं भाऊराया? अरे मी त्यांना वचन दिलंय. असं कोणतं? की 7 दिवसापर्यंत त्यांचं रक्षण करीन म्हणून. मग मी अशी प्रतिज्ञा केली की 7 दिवसाचा भाऊ असताना जाण्यापूर्वी त्या राजकर्त्याला केलेल्या कृतीचा शासन म्हणून या विश्वास. आता मला सांग, तुझ्या भाऊरायाचे शब्द जर का पूर्णतेच गेले पाहिजे तर तुझ्याशिवाय पर्याय. पण तू केलेली प्रतिज्ञा मला अगोदर कळली असती ना त्यांना इथं खराब दिलं नसतं मी. आणि म्हणून काय झालं? तुझं नाव नंतर सांगितलं. अगोदर वचन देऊन मी मोकळी झाले. करणार काय? काही काळजी करू नकोस. जरी अगोदर वचन दिलं असेल पुढे येणाऱ्या परिस्थितीला तुझ्या वतीनं मी सामोरा जाईल. ठीक आहे, तू जर सामोरा जात असेल ना तर यांचं 7 दिवस तूच रक्षण कर. म्हणजे झालं. मग एक काम कर. काय? जा कुठं असतील तिथून घेऊन माझ्या साधी. इथं? अरे जागा तुला माहित नाही. सगळ्या जागा तुला माहिती आहे. जागा कुठं आहे मला कसं काय विचारतो. बरोबर आहे. पण संप्रत अधिकारात तुझा आहे. अधिकार? आणि म्हणूनच तुझ्या अधिकारात मी हस्तक्षेप करणार नाही. जसं त्याला आश्रय दिला तसा माझा. दादा मी त्याला वचन दिलं हे बरोबर आहे. पण अरे सर्व जाण शक्ती तू आहेस. होय ना. जगाचा देव तू आहेस. ते इथं माझ्याकडे येणार हे तुला माहित नाही. मग तू त्याच्या अगोदर इथं यायला. जगाचा देव असलो तरी मानवी तत्वानं अवतीर्ण झालोय. अर्थात प्रत्येक गोष्टीला मेधा मर्यादा आहे. आणि म्हणूनच त्याचं उल्लंघन जरी देव असलो त्यासाठी तरी मानवी तत्वाला त्याचं उल्लंघन करण्याचा अधिकार नाही. आणि म्हणूनच तसा प्रसंग त्यानुसार
काय झालं? माझ्या तत्वाला मला सटायला नको? मग जरूर तू जर का या भावनाचा शब्द पाण्याचा जर का प्रयत्न करत नसेल आणि तुझ्या शब्दाशी दगड बंद असतील माझी नाना, पण देव तत्वाला दिलेलं वचन आणि ते वचन मला पूर्ण करावं लागेल. मग वाटेल ती परिस्थिती. मला आत्मविश्वास आहे. काय ते? काहीही झालं तरी तू माझं काहीही करू शकत नाही. आणि माझं कर्तव्य हाती घेतलेलं पूर्ण करण्यासाठी मी काय परिस्थिती निर्माण करू शकतो? आजपर्यंत जेव्हा मी संकटात पडले तेव्हा तू सहाय्य केलंस. अरे वस्त्रहरणाच्या वेळी अब्रू रक्षण सुद्धा तूच केलंस. आणि आता जर माझ्याशी असं भांडत असलास मला हसणार नाही. भांडत नाही, हा तत्ववाद आहे. व्यक्तिवाद नाही. मग तो तत्ववाद सांभाळत असताना तू तुझ्या मानवी तत्वाशी केवळ थांब आहेस, तसा मी माझ्या देव तत्वाशी. देवा मला सांग रे, तुझी बहीण म्हणून मला जगात सगळेजण ओळखतात. बरोबर. आणि दिलेलं वचन जर मी पूर्ण केलं नाही तर तो तुला कलंक नाही का? एक गोष्ट ध्यानी ठेव. हा कलंक काय असेल हे भविष्य आहे, पण चालू असलेलं वर्तमान एकच सूचित करत आहे की मी केलेली प्रतिज्ञा पूर्णत्व असणं गरजेचं आहे. आणि त्या वर्तमान काळाचा भोगता मी असल्यामुळे चालू परिस्थितीला सामोरं जाणार माझं ब्रीद आहे. पण तेव्हा भूतकाळात तू माझा बंधू होतास, या वर्तमान काळात तू माझा बंधू आहेस, आणि पुढच्या भविष्य काळात सुद्धा तू माझा बंधूच आहे. आणि म्हणूनच या बंधून आज मितीतवर काही प्रतिज्ञा केल्या त्या पूर्णतेस दिल्या. त्या या केवळ तुझ्या सौभाग्य रक्षणासाठी केलेल्या प्रतिज्ञा पूर्णही केल्या आणि केवळ मोडीसही आणल्या याची कल्पना तुला काही वाटते. ते झालं तर मी माझा शब्द मागं घेणार नाही. नाईलाज माझा. मला माझं कर्तव्य पूर्ण करीत असताना जो जो माझ्या मार्गात आडे तू माझा प्रतिवादी आला त्याला मला प्रतिकार करणार. काय करणार आहेस तू? एक हट्टाला जर का भेटत असेल, हट्टाने हट्टाने जर करत असेल, नाईलाज असतो तुझ्या समोर वाटेल ती परिस्थिती.
माला शब्द दिलाय मग तू तो शब्द दो मास करो माला शब्द दो मास है हा शब्द शब्द करो करो वाटे शब्द हरियाणा परम ब्रह्म जी को तेरे का प्रतिकार करो अपना भाई को तो मत शब्द चलो हवा तो धर्म है भाई मुल्लास या देव भक्तात संघर्ष निर्माण होता है और यातून काय निष्पन्न होणार याची जाणीव तुला नाही मला नाही याच्यासाठी राव बा म्हणतो Thank you.
¡Vamos!
हे कुठं आहे पत्नीच्या साधीने सत्य